काल तर ना हद्दच पार केली रे त्यांनी. काय मामा म्हणाला माहित तुला, कि तुला अंकुशचीच काय, कोणाचीही होऊ देणार नाही, त्या श्रेयसची सुद्धा नाही. श्रेयसला तुझ्या आयुष्यातून कामची काढून टाकीन, एकटीला सडवट ठेवेन असं बोलल्या त्या. श्रेयस श्रेयस ही खोट बोलतीये. अगं बाई खरं बोल ना, अरे तोंडावर खोट पाडतीये मला ही. तू ते फोटो बघितलेस ना, फोटो बघितलेस की नाही तू, त्यात कसे होते ते दोघं? बोली खरं सांग, तुम्हाला फसवत होतीस की नाही? श्रेयस अरे हे असंच असत, एका प्रामाणिक बाई सोबत ना नेहमी असंच होत. खरं ते बोलतीये मामा मी नीत नाही, सगळं जग तिच्या विरोधात जातो, कोणी तिच्यावर विश्वास ठेवत नाही, पण त्याच तिला काही वाटत नाही श्रेयस. फार जेव्हा ती एखाद्या माणसावर मामा मनापासून प्रेम करत असेल, त्या व्यक्तीला जीव लावत असेल ना, जेव्हा तोच तिच्या विरोधात जातो ना, तेव्हा तिला वाईट वाटत रे श्रेयस. अंकुश सरांनी माझ्या बाबतीत तेच केलं आणि आता तू सुद्धा तेच करतो. बाई गो, काय हा अभिनय, फुल तयारी करून आली आहे ही बाई. श्रेयस ही नाटक करते, नाटक अजिबात विश्वास ठेवू नकोस. अबोली माझ्या समोर तू नाटक करतेस, तू मला मूर्ख समजतेस? श्रेयस अबोली आता काय करशील तू, आपण तर पूर्ण अडकलोय. सर तुम्ही काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईन. आता तू गेला संकोच, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून तुला आत टाकायला लावतो की नाही बघ. आणि या एका आठवड्याभरात नाही तुला फाशीवर लटकवलं ना, तर नावाचा श्रेयस मराठे नाही. श्रेयस साहेब, तुला खरंच असं वाटतं का मी तुझ्याशी खोट बोले? एकदा मामा माझं ऐकून तर घे ना प्लीज, एकदा ऐकून घे ना राजा. राजा ठीक आहे, तुला जर विश्वास ठेवायचा नसेल माझ्यावर तर ठीक आहे, राहीन आयुष्यभर एकटी मम्मी. त्यात काय एवढं, तसंही अंकुश सरांशी माझा काही संबंध नाही आहे आता, कारण की त्यांचं श्राद्ध घातलंय ना मम्मी, नाहीये त्यांच्याशी काही संबंध माझा, हरकत नाही. अबोली मला कळतंय तुझी त्याचा हात पकडायची अजिबात इच्छा नाहीये, पण तुझी मजबुरी आहे, छान डाव घ्यायचं अबोली. काही करून या नीताचा डाव तिच्यावरतीच उलटवायला हवा. नाही नाही अबोली, नाही अबोली नाही. अरे काय बोलणारेस तू श्रेयस आता हिच्याशी? माझी खात्री आहे की हिने ते पेनड्राईव्ह पोलिसांना दिलेला आहे. नाही दिलंय पोलिसांना. अरे मला त्या पेनड्राईव्ह बद्दल काही माहितीच नाहीये श्रेयस, माझ्याकडे नाहीये तो पेनड्राईव्ह. हा ही गोष्ट खरी आहे की मी अंकुश सरांसोबत ते पेनड्राईव्ह आणायला गेले होते, पण तसं मला करायला सांगितलं होतं श्रेयस. मला अंकुश सरांसोबत यायला सांगितलं होतं आणि मी तिथे का गेले माहितीये तुला? कारण की ते पेनड्राईव्ह मध्ये तुझ्या विरोधातले पुरावे होते श्रेयस. आणि ते पुरावे जर पोलिसांच्या हाती लागले असते ना, तर तू अडकला असतास रे या सगळ्यात. आणि मला ते नको होत श्रेयस, मला नको होत ते, म्हणून मी तिथे गेले. सांग ना काय चुकलं या सगळ्यात माझं श्रेयस? आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहोत की नाही, मग या सगळ्यात मला कुठलंही विघ्न नको होत श्रेयस. मी जे काही केलं ना ते तुझ्यासाठी केलं, आपल्या चांगल्या आयुष्यासाठी केलं.